कर्जत मधील दावद मलिक देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमणांविरोधात आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी नगरमधील मुस्लिम समाजाने केली आहे. यासाठी मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन केलंय. कर्जतमधील दावल मलिक देवस्थान ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तौसिफ शेख यांनी नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केलं. या घटनेत शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी मुस्लिम सेवा संघ आणि मुस्लिम समाजानं केली आहे. यासाठी मुस्लिम समाजानं नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केलं. शेख कुटुंबियास 50 लाखांची मदत मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे मुस्लिम समाज आणि सर्व बहुजन चळवळीतील सर्व संघटनांच्या वतीनं मरहूम तौसिफ शेख यांना न्याय मिळावा या घटनेची सखोल चौकशी या संदर्भात आम्ही धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं. सकाळपासून धरण्यासाठी इथं सर्व समाजबांधव जिल्ह्यातील जमलेला होता. आताच आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुल द्विवेदी साहेब यांची भेट घेऊन शिष्टमंडळासहित आम्ही जे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या जिल्हाधिकारी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तर त्यातील जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला काही आश्वासनं दिलेली आहेत. प्रथम एक आश्वासन त्यांनी असं दिलं की ते जे अतिक्रमण काढलेलं आहे त्या अतिक्रमणचे जे जो मटेरियल पडलेला आहे तो आम्ही प्रशासन उचलून टाकणार आहे. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ज्या निधी त्या तौसिफच्या कुटुंबियाला यायला पाहिजे तो प्रस्तावही आम्ही पाठवलेला. अशा 2-3 मागण्या ज्या आमच्या होत्या त्या कलेक्टर प्रमुख मागण्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला काही आश्वासनं दिले. परंतु आमचा जो आम्ही शहीद तौसिफ शेख न्याय समितीची स्थापन केलेली आहे यामध्ये आम्ही प्रमुख 12 मागण्या आम्ही प्रामुख्याने केलेल्या आहेत. आमचं प्रमुख मागणी अशी आहे की तौसिफ शेख यांची मृत्यूची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांमार्फत एक समिती बनवून त्या समितीमार्फत ही सगळी चौकशी व्हावी. तरी कलेक्टर साहेबांनी जो आम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनाची जर पूर्तता झाली नाही, आमचं त्या दिवशीच कर्जतला आम्ही सर्व प्रमुख लोकांनी मीटिंग घेऊन एक समिती बनवलेली आहे. या समितीनुसार हा लढा राज्यव्यापी आम्ही करणार आहोत. जर आम्हाला आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत शासन दरबारी जिल्हाधिकारी साहेबांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, आमचं जर आमचं समाधान जर झालं नाही न्याय भेटण्यासाठी, तर हा लढा आम्ही राज्यव्यापी करणार आहोत असं या ठिकाणी सांगितलं. आणि न्यायालयीन लढासुद्धा आम्ही लढणार आहोत. आम्ही कर्जतला प्रामुख्याने 3 समित्या उपसमित्या बनवल्या. एक समिती जी आहे ते अतिक्रमणच्या संदर्भात काम करणार आहे. दुसरी समिती तौसिफ शेख यांना आत्मदहन करण्यासाठी जी प्रशासकीय व्यवस्था जबाबदार होती या अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत दुसरी समिती काम करणार आहे. आणि तिसरी जी समिती आहे त्या तौसिफ शेख यांच्या कुटुंबियासाठी संवर्धन समिती असणार आहे. त्याचं कुटुंबाचं पुनर्वसन कसं झालं पाहिजे या संदर्भात या 3 समित्या काम करणार आहोत. आणि आता हा लढा हा जिल्ह्यापुरता कर्जतपुरता मर्यादित न राहता हा आता राज्यव्यापी कसा होणार आहे याकडे आमची सर्वांची वाटचाल. आंदोलनात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.